पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भरवण्यात येणारी पवनाथडी जत्रा आणि वाद हे आता समीकरण ते तीन वर्षांपासून हमखास वाद होत आहेत यंदा तर जत्रा स्थगित करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली होती त्यानंतर खर्च कमी करून जत्रा घेण्याचे निश्चित झालं त्यावरून सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये खालच्या स्तराची टीका झाली आहे शुक्रवारी जत्रेतील नागरिकांच्या स्वागताच्या फलकांवरून राष्ट्रवादी आणि प्रशासनामध्ये वादावादी झाली यामुळे वादाची पवनाथडी जत्रा अशी जत्रेची ओळख निर्माण होऊ लागली आहे पुण्यात भीमथडी जत्रा भरविली जाते भीमथडीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेनं सुमारे दहा वर्षापूर्वीपासून पवनाथडी जत्रा भरविण्यास सुरुवात केली आहे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं महापालिकेतर्फे महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचं आयोजन केलं जातं यंदाचं हे अकरावं वर्ष आहे गुरुवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते सांगवीमध्ये पवनाथडी जत्रेचं उद्घाटन करण्यात आलंय पवनाथडी जत्रा भरविण्याच्या ठिकाणावरून गेल्या तीन ते चार वर्षांपासून वाद गेला होते गेल्या वर्षी पवनाथडी जत्रा सांगवीला घ्यायची की भोसरीला घ्यायची यावरून तत्कालीन सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद झाले होते यंदा तर पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी पालिकेनं लकी ड्रॉ काढले त्याच दिवशी पवनाथडी जत्रेतून महिला बचत गटांना यथावकाश फायदा होताना दिसून येत नाहीये त्यामुळे पवनाथडी जत्रा स्थगित करण्याची मागणी केलेले भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र पालिका प्रशासनाला मिळाले तसेच पवनाथडी जत्रेसाठी महापालिकेनं ऐंशी लाख रुपयांचं बजेटमध्ये तरतूद केली असून कदाचित यापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो मागील काळातील अनुभव पाहता या उपक्रमातून बचत गटांना विशेष कार्य साध्य होईल अशी स्थिती दिसून येत नसून महिला बचत गटांना याचा यथावकाश फायदा होताना दिसत नाहीये तसेच या उपक्रमातील खर्च निरर्थक होणार आहे असंही जगताप यांनी पत्रात म्हटलं होतं त्यामुळे पवनाथडी जत्रेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती परंतु पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला पंचेचाळीस लाखाच्या आत पावनथडी जत्रा पार पाडण्याचं आश्वासन दिलंय आणि जत्रा घेण्याचं निश्चित झालंय जत्रेतील खर्च कमी करण्याचा कांगावा हा भ्रष्टाचार लपविण्यासाठी केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोपांच्या फैदी झडल्या त्यानंतर शुक्रवारी पवनाथडी जत्रेत येणाऱ्या नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकांवरून सांगवीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामध्ये शाब्दिक वादावादी झाले यामध्ये संपूर्ण प्रशासनाची चूक आहे विरोधी पक्षाचे फलक अनधिकृत असल्याचं सांगत प्रशासनानं ते काढले तर सत्ताधाऱ्यांचे फलक तसेच ठेवले त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि सत्ताधाऱ्यांनी लावलेल्या फलकांची परवानगी प्रशासनाला मागितली त्यावरून प्रशासनाचे ततम म झालं नैलाजास्तव प्रशासनानं सत्ताधाऱ्यांचे आणि पालिकेचेही अनधिकृत फलक हटविले महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं पवनाथडी जत्रेचं आयोजन केलं जात आहे परंतु तो उद्देश सफल होताना दिसून येत नाहीये नगरसेवक पदाधिकाऱ्यांशी संबंध असलेल्या महिला बचत गटांनाच जत्रेतील स्टॉलमध्ये प्राधान्य मिळाले हे वास्तव आहे पवनाथडी जत्रा केवळ वादामुळेच चर्चेत राहिली जाते यंदा भाजपच्या शहराध्यक्षांनी जत्रा स्थगित करण्याची मागणी केली होती त्यामुळे पुढील वर्षी जत्रा होती की नाही याबाबत साशंकता आहे ब्युरो रिपोर्ट पुणे